हेलो फ्रेंड्स, हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न आवर सेकंड चैप्टर दैट इज मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड. सो वी आर गोइंग टू फर्स्ट इंट्रोड्यूस व्हाट इज फ्लूइड एंड व्हाट इज इट्स प्रॉपर्टी एट रेस्ट. अ फ्लूइड इज एनी सब्सटेंस व्हिच फ्लो बिकॉज ऑफ इट्स पार्टिकल आर नॉट रिजिडली अटैच्ड टू वन अनदर. This includes liquid, gases, even some materials which are normally considered solids such as glasses. Basically बघायला गेलं तर काय होतं की हे पार्टिकल्स जे आहेत काही मटेरियल्समधले सच ॲज लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये आणि काही सॉलिड्स पण आहेत त्याच्यात, यांच्यात होतं काय की जे पार्टिकल्स आहेत हे एकमेकांना रिजिडली अटॅच नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना आपण फ्लुईड असं म्हणतो. फ्लुईड मेकॅनिक्स इज अ स्टडी ऑफ अ फ्लुईड्स इवन आयदर इन मोशन ऑर ॲट रेस्ट दॅट इज इन स्टॅटिक अँड द सबसिक्वेंट इफेक्ट ऑफ द लिक्विड डिपेंड्स अपॉन द बाउंड्री विच मे बी आयदर सॉलिड सर्फेस ऑर इंटरफेस विथ अदर फ्लुईड्स. फ्लुईड मेकॅनिक्स ही फिजिक्सची अशी ब्रांच आहे ज्याच्यात रेस्टमध्ये असलेल्या फ्लुईडचा आणि फ्लोमध्ये असलेल्या म्हणजे मोशनमध्ये असलेल्या फ्लुईडचा पण आपण इफेक्ट अभ्यासतो आणि त्यातल्या त्यात अजून सॉलिड बरोबर त्याचा इंटरफेस म्हणजे एखाद्या ग्लासात तुम्ही पाणी भरलं आहे तर त्या ग्लासच्या भिंतीबरोबर किंवा वॉलबरोबर त्यांच्या दोघांचा जो इंटरफेस आहे ओके त्याचा पण आपण अभ्यास फ्लुईड मेकॅनिक्समध्ये करतो. किंवा दोन जर लिक्विड एकत्र भरलेले असतील, फॉर एक्झाम्पल घेऊ की पाणी आहे आणि एक ऑइल घेतलेलं आहे, तर दोघांचा जो इंटरफेस असेल ओके तर या सगळ्यांच्या इफेक्ट आपण फ्लुईड मेकॅनिक्समध्ये स्टडी करतो. हेन्स वी कॅन डिफाईन फ्लुईड ॲज अ सबस्टन्स विच कॅन नॉट रेझिस्ट एनी शेअर स्ट्रेस अप्लाईड टू इट. फ्लुईडमध्ये एक विशेष अशी प्रॉपर्टी आहे की तो अपोज करत नाही, रेजिस्ट करत नाही. कशाला? त्याच्यावर जर तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला तर, दॅट इज सोप्या भाषेत बोलायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर जर फोर्स अप्लाय केला, त्याच्या पर्टिक्युलर एरियावर जर फोर्स अप्लाय केला तर तो त्याला रेजिस्ट करत नाही. ही फ्लुईडची प्रॉपर्टी आहे. ओके, लेट्स टर्न टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज डेन्सिटी अँड स्पेसिफिक व्हॉल्यूम. आपल्याला सगळ्यांना डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज द मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल. खाली दिलेलंच आहे, रो इज इक्वल टू एम अपॉन बी. SI युनिट इज के जी पर मीटर क्यूब. हे डेन्सिटीचं युनिट आहे. वॉटरची डेन्सिटी 1000 के जी मीटर क्यूब किंवा 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशी आहे. द डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी इज टेकन ॲज 13,600 के जी पर मीटर क्यूब. ही 13,600 के जी पर मीटर क्यूब ही मर्क्युरीची डेन्सिटी आहे. स्पेसिफिक व्हॉल्यूम हा रेसिप्रोकल आहे. कोणाचा रेसिप्रोकल आहे? तर डेन्सिटीचा. इट इज द रेसिप्रोकल ऑफ डेन्सिटी. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/ρ, दॅट इज व्ही अपॉन एम. SI युनिट इज मीटर क्यूब पर के जी, म्हणजे टोटली इन्वर्स टू द व्हॉट? टोटली इन्वर्स टू द डेन्सिटी. स्पेसिफिक वेट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, दॅट इज अवर नेक्स्ट टॉपिक और नेक्स्ट डेफिनेशन. द स्पेसिफिक वेट ऑफ अ फ्लुइड इज डिनोटेड बाय गॅमा अँड इट्स वेट पर युनिट व्हॉल्यूम. सो गॅमा इज इक्वल टू एम जी अपॉन व्ही. सो एम जी इज वेट, व्ही इज व्हॉल्यूम. सो इफ वी सिम्प्लिफाय इट वी गेट रो जी, बिकॉज एम अपॉन व्ही इज रो, मास पर युनिट व्हॉल्यूम. नेक्स्ट डेफिनेशन इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑर रिलेटिव डेन्सिटी. इट इज द रेशियो ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट सर्टन डिग्री सेल्सियस, दॅट इज 4 degrees सेल्सियस. सो इट इज डिनोटेड बाय एस जी. एस जी मीन्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. सिमिलरली एस जी ऑफ गॅस, दॅट इज एस जी ऑफ गॅस इज व्हॉट? सरफेस, सॉरी सॉरी
स्पेसिफिक ग्रेविटी ऑफ गैस इज इक्वल टू डेंसिटी ऑफ गैस टू द डेंसिटी ऑफ एयर. सो फॉर एग्जाम्पल स्पेसिफिक ग्रेविटी ऑफ मर्क्यूरी इज नियर अबाउट 13.6. नेक्स्ट टॉपिक इज कॉम्प्रेसिबिलिटी एंड विस्कोसिटी. कॉम्प्रेसिबिलिटी इज द मेजर ऑफ चेंज इन वॉल्यूम अ सब्सटेंस अंडरगोस व्हेन अ प्रेशर इज एक्सर्टेड ऑन द सब्सटेंस. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय की व्हॉल्यूममध्ये किती बदल झालेला आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर जर प्रेशर अप्लाय केला, फॉर एक्झाम्पल आपण एखादा मुलांचा खेळण्याचा रबरी बॉल घेऊ जो इझिली दाबला जाईल, त्याला जर तुम्ही सगळ्या बाजूंनी जर त्याला तुम्ही प्रेस केला तर त्याचा व्हॉल्यूम काय होणार आहे, चेंज होणार आहे. दॅट इज द बॉल इज गोइंग टू बी कॉम्प्रेस. ओके, सो व्हॉट इज कॉम्प्रेसिंग देअर? एअर इज गोइंग टू बी कॉम्प्रेस देअर. लिक्विड्स आर जनरली कन्सिडर टू बी इनकॉम्प्रेसिबल, मीनिंग डेन्सिटी ऑफ द लिक्विड इज इंडिपेंडंट ऑफ वेरिएशन इन प्रेशर अँड ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मी तुम्हाला आत्ता मागचं उदाहरण दिलं ते गॅससाठीचं होतं की ज्याच्यामध्ये गॅस कॉम्प्रेस होऊ शकतो, त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो, बट लिक्विड्समध्ये तसं होत नाही. लिक्विडचं व्हॉल्यूम कधीही चेंज होणार नाही, ते नेहमी काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, विस्कॉसिटी इज अ फ्लुइड प्रॉपर्टी दॅट मेजर्स द रेजिस्टन्स ऑफ अ फ्लुइड टू डिफॉर्मिंग ड्यू टू शेअर फोर्स. विस्कॉसिटी म्हणजे काय? तर विस्कॉसिटी ही फ्लुइडची अशी प्रॉपर्टी आहे जी मेजर करते, कशा विरोध मेजर करते, रेजिस्टन्स मेजर करते, कोणाचा कोणासाठीचा शेअरिंग फोर्सला अपोज करण्याचा रेजिस्टन्स मेजर करायचा असेल त्याला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. इन डिटेल आपण बघू. विस्कॉसिटी इज द इंटरनल फ्रिक्शन. असं का होतं की विस्कॉसिटीमध्ये काय होतं, इंटरनल फ्रिक्शन होतं. कोणामध्ये? अ फ्लुइड विच मेक्स इट रेजिस्ट फ्लोइंग पास्ट अ सॉलिड सर्फेस ऑर अदर लेअर ऑफ अ फ्लुइड. विस्कॉसिटी कॅन बी ऑल्सो कन्सिडर टू बी मेजर of the resistance of a fluid flowing. A thick oil has high viscosity and water has low viscosity. एक सिंपल उदाहरण सांगतो. तुम्ही तीन प्रकारचे लिक्विड घ्या, एक पाणी म्हणजे सिंपल वॉटर, दुसरं एक ऑइल घ्या, कुठलंही आपलं खाण्याचं ऑइल घेतलं तरी चालेल, आणि तिसरं आपण घेऊ हनी, दॅट इज आपण त्याला मराठीतून मध असं म्हणतो. तर काय की आपण त्याच्यात काय करू शकतो, आपण तिघांना जर वन बाय वन ड्रॉप करायला, म्हणजे एका ग्लासात पाणी घेतलं, एका ग्लासात ऑइल घेतलं आणि एका ग्लासात तुम्ही हनी घेतलं आणि तिघांना आपण उलट केलं, तर सगळ्यात फटक्यात रिकामा कोणाचा ग्लास होणार आहे? तर वॉटर, देन ऑइल अँड देन सगळ्यात शेवटी कोण? हनी. तर सर्वात जास्त विस्कॉसिटी कोणाची आहे? हनीची आहे. त्याच्यानंतर कोणाची आहे? त्याच्यानंतर कोणाची आहे? ऑइलची. आणि सर्वात कमी विस्कॉसिटी कोणाची आहे? तर पाण्याची आहे. मग काय होतं आहे की जेव्हा हे लिक्विड फ्लो करतात तर त्यांच्या ज्या लेयर्स आहेत, या लेयर्स एकमेकांमध्ये काय करतात? फ्रिक्शन तयार करतात. सगळ्यात कमी फ्रिक्शन कोणामध्ये आहे? पाण्यामध्ये आहे. म्हणून त्याची विस्कॉसिटी सर्वात कमी आहे. सर्वात जास्त फ्रिक्शन कोणामध्ये होतं आहे? कोणामध्ये होतं आहे? तर हनीमध्ये होतं आहे. म्हणून त्याची विस्कॉसिटी सर्वात जास्त आहे. ओके, सो दॅट इज विस्कॉसिटी. दॅट इज व्हॉट? इंटरनल फ्रिक्शन ऑफ अ फ्लुइड. नेक्स्ट आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड कोणाला म्हणू शकतो? An ideal fluid is one that is incompressible, has no viscosity. Ideal fluid jagat exist nahi, pan jar aplyala ideal fluid jar konala imagine karaycha asel tar apan konala manu shakto ki je incompressible ahe ani jala viscosities nahi. Ideal fluids do not actually exist. We are going to assume given fluid to be ideal, meaning incompressible and non-viscous fluid unless otherwise stated. मी तुम्हाला आत्ताच तेच सांगितलं, तेच त्यांनी आता खाली म्हटलेलं आहे. An ideal fluid has a following properties. त्याला काहीतरी खाली properties दिलेल्या आहेत. तर कोणत्या आहेत प्रॉपर्टी बघू. इट इज इनकॉम्प्रेसेबल. इट इज इनकॉम्प्रेसेबल. इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. इट्स फ्लो इज स्मूथ.
देर इज नो टर्बलन्स इन द फ्लो, त्याच्या फ्लोमध्ये कुठलाही टर्बलन्स नसतो, ते स्मूथली फ्लो करत असतं, त्यामुळे त्यांच्या ज्या लेअर्स आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा टर्बलन्स नसतो. देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज नॉन विस्कस. टर्बलन्स नसला म्हणजेच तो नॉन विस्कस असेल. इट्स फ्लो इज स्टडी, त्याचा फ्लो कसा असेल तर स्टडी असेल. मग आपण किती प्रॉपर्टी पाहिल्या आयडियल फ्लुइडच्या, त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते, त्याचा फ्लो टर्बलन्स टर्बलन्स फ्लो नसतो, त्याचा फ्लो कॉन्स्टंट असतो आणि इंटरनल फ्रिक्शन हे नसतं. प्रेशर, नेक्स्ट टॉपिक इज प्रेशर. प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया अप्लाइड ऑन द सर्फेस इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द सर्फेस. प्रेशरची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, फोर्स पर युनिट एरिया. तर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर एरियावर काय अप्लाय करता आहात, फोर्स अप्लाय करता, दॅट इज कॉल्ड प्रेशर. आपण काही फोर्सेस क्लासिफाय केलेले आहेत, खाली पहिलं चित्र तुम्ही बघू शकता. तर या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की एक फोर्स आहे जो एका पर्टिक्युलर एरियावर अप्लाय केला जातो आहे. आणि कसा अप्लाय केला जातो आहे, तर परपेंडिक्युलरली अप्लाय केला जातो आहे. ओके, मग आपण याला काय म्हणू शकतो, ॲव. आणि किती फोर्स अप्लाय दिसत आहेत, झालेले दिसत आहेत, तर दोन फोर्स तुम्हाला अप्लाय झालेले दिसत आहेत. एक F1 नावाचा फोर्स आहे आणि दुसरा F नावाचा फोर्स आहे. तर या पॉईंटवर आपण काय म्हणणार, या पॉईंटवर आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल किंवा काय डिटरमाईन करता येईल, तर ॲव्हरेज फोर्स डिटरमाईन करता येईल, सॉरी ॲव्हरेज प्रेशर डिटरमाईन करता येईल. नेक्स्ट, ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. सपोज अ फोर्स एफ इज अप्लाइड टू अ सर्फेस ॲट ए, देन ॲव्हरेज प्रेशर इज डिफाईन ॲज पी इज इक्वल टू F1 अपॉन ए, वेअर F1 इज द कंपोनंट ऑफ फोर्स एफ अँड परपेंडिक्युलर टू द सर्फेस. तर F1 हा कोण आहे, F1 हा F चा कंपोनंट आहे जो नॉर्मली त्या सर्फेसला टच करतो आहे किंवा त्या नॉर्मली त्या त्याच्यावर काय अप्लाय करतो आहे, फोर्स अप्लाय होतो आहे. वेअर F1 इज द कंपोनंट ऑफ फोर्स एफ अँड परपेंडिक्युलर टू द सर्फेस. सो F1 कोण आहे, F चा कंपोनंट आहे. नेक्स्ट, प्रेशर ॲट पॉइंट ए. सपोज इन्फायनाईट डेसिमली स्मॉल सर्फेस एरिया DA सेंटर्ड ॲट अ पॉइंट. सपोज फोर्स DF1 ॲक्स परपेंडिक्युलर टू द दिस पॉइंट. फोर्स ॲट द सर्फेस DA, देन द प्रेशर इज ॲट दॅट पॉइंट इज गिवन बाय पी इज इक्वल टू DF1 अपॉन DA. नेक्स्ट टाईप इज की या चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात की एका पॉईंटवर सर्वीकडून आपण सारखं प्रेशर अप्लाय करतो आहे, त्यामुळे या ठिकाणचं टोटल प्रेशर किती असणार आहे, 0 असणार आहे. P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P3 इज इक्वल टू P4 इज इक्वल टू P5. सो टोटल प्रेशर ॲट दिस पॉईंट इज 0. असं का झालं, कारण सर्वीकडून येणारं प्रेशर कसं आहे, इक्वल आहे. आणि त्याला कोण अवेलेबल आहेत, तर अपोजिट फोर्सेस पण अवेलेबल आहेत.